मंत्री नवाब मलिक यांनी क्रूज पार्टी प्रकरणी आज नवा बॉम्ब फोडला. आर्यन खान तिकीट काढून क्रूजवर गेलाच नव्हता. आर्यन क्रूजवर यावा म्हणून मोहित कंबोज यांच्या मेहुण्यानं खंडणी उकळण्यासाठी षड्यंत्र रचलं होतं असा नवा आरोप मलिकांनी केला. नवाब मलिकांनी आज पुन्हा मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले. कंबोज हे समीर वानखेड्यांच्या प्रायव्हेट आर्मीचे मेंबर असल्याचा दावा मलिकांनी केला. मोहित कंबोज आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतात. यामध्ये समीर वानखेडे त्यांना मदत करतात असा आरोप नवाब मलिकांनी केला. सुनील पाटील राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप काल कंबोज यांनी केला होता. या आरोपांचं आज मलिकांनी खंडन केलं. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नसल्याचं मलिक यांनी म्हटलंय. सॅम डिसुदाचं खरं नाव सॅम्युअल स्टॅनली डिसुदा असं असून तो देखील वानखेड्यांचाच साथीदार आहे असा मलिकांचा दावा आहे. तसंच तो व्हीट बेकरी प्रकरणाचा आरोपी असून त्याला अटक का केली नाही असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार राजीव बजाज आणि नांबियार यांच्यावर देखील आरोप केले. हे दोघे पत्रकार समीर वानखेड्यांसाठी वसुलीचं काम करतात असा आरोप नवाब मलिकांनी केला. मोहित कंबोज यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं. मलिकांनी 3,500 संपत्ती कशी जमवली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संपत्तीचा हिशेब त्यांनी द्यावा असं आव्हान कंबोज यांनी मलिकांना दिलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांवरही कंबोज यांनी आरोप केलेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांचे ड्रग्ज आणि यांच्याशी संबंध आहेत असा आरोप कंबोज यांनी केला. टिंकू पठाणची अनिल देशमुख यांच्यासोबत गुप्त बैठक झाली होती असा दावाही कंबोज यांनी केला. दाऊदचा हस्तक असलेल्या चिंकू पठाण यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेतल्याचा आरोप कंबोज यांनी केला. दरम्यान कंबोज यांनी चिंकू पठाण आणि देशमुखांच्या भेटीचे फोटो देखील शेअर केलेत. या फोटोत देशमुख कुणाला नमस्कार करत आहेत असा सवाल कंबोज यांनी उपस्थित केला. राज्यातले सगळे प्रश्न सोडून मंत्री नवाब मलिक आर्यन खानची वकिली करण्यात गुंतले आहेत असं म्हणत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला. मलिक हे शाहरुख खानच्या आणि ड्रग्ज व्यापाऱ्यांच्या मिठाला जागतायत का असा संशय असल्याचं वाघ यांनी म्हटलंय. ईडीनं अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल रात्री न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. मात्र देशमुखांची आता पुन्हा ईडी कोठडीत रवानगी होणार आहे. सत्र न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात ईडीनं मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. देशातल्या तुरुंगाचं खासगीकरण झालंय का असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला. भाजपमधील काही लोक तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देत आहेत असा आरोप करत राऊतांनी हा निशाणा साधला. बुलढाणा सहकारी बँकेत आयकर विभागानं केलेल्या गाडीमध्ये 1200 बेनामी अकाउंट आणि ज्या 53 कोटी रुपये सापडले आहेत हे पैसे आणि हे अकाउंट कोणाचे आहेत असा सवाल सोमय्या यांनी अशोक चव्हाण यांना विचारला. एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकारनं तयारी दर्शवली. संपाची कोंडी फोडण्यासाठी सरकार 3-सदस्यीय समिती स्थापन करणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती 3 महिन्यात न्यायालयाचा अहवाल देणार असल्याचं समजतं. एसटी कामगार संघटनांच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यातील खराडी इथे महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीनं विदर्भ आणि मराठवाड्यातले सर्व डेपो बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कारण कामगार हे संपावर ठाम आहेत त्यामुळे या प्रकरणी सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी आहे. नागपूर जिल्ह्यातील एसटीच्या सर्व आगारातील कर्मचारी आजपासून संपावर गेलेत. सकाळपासून सर्व चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. एसटीची चाकं थांबल्यानं प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचारी वाहक आणि चालक यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झालेत. मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. हिंगोलीतील कळमनुरी आगारातले वाहक रमेश टाळकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पगारवाढ होत असल्यानं आपण जीवन संपवण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्यासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडली. प्रत्येक डेपोतल्या एक एक कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्यावर या सरकारला जाग येणार का असा सवाल आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी व्यथा मांडताना एसटी कामगाराला अश्रू देखील अनावर झाले.
बुलढाण्यात एसटी बंद असल्यानं अनेकांना प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा सहारा घ्यावा लागतोय. यावेळी अत्यावश्यक सेवा मानल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर प्रवासी वाहतुकीची वेळ एसटीच्या संपामुळे आली. राज्यातील काही भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना ऐन दिवाळीत कल्याण बस डेपोमध्ये मोठी कमाई झालेली पाहायला मिळाली. दीपावली पाडव्याच्या दिवशी काल दिवसभरात कल्याण डेपोला 13 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. पुण्याच्या वारजे परिसरातून राज्य उत्पादक विभागानं 52 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. वारजे परिसरातील माळवडीत गोवा राज्याच्या विक्रीचा परवाना असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. थकीत ऊस बिलाची रक्कम मागायला आलेल्या शेतकऱ्यावर माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे हे चांगलेच भडकले. रागाच्या भरात त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीसुद्धा हसडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. खाद्यतेलांच्या किमतीत आता हळूहळू घट होती आहे. दर नियंत्रित करण्यासाठी सरकारनं कच्चं पामतेल, कच्चं सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क हे 2.5% शून्य केलेलं आहे. पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना 24 नोव्हेंबरपर्यंत विठुरायाचं 24 तास दर्शन मिळणार आहे, त्यामुळे कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागातर्फे राज्यात येत्या 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतल्या कांदिवलीतील हंसा हेरिटेज या रहिवासी इमारतीला मोठी आग लागली होती. या आगीत 2 महिलांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. गुजरातच्या खेडा पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या मोकळ्या मैदानात भीषण आग लागली, ज्यात 25 वाहनांचा जळून कोळसा झाला. पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अनेक वाहनं जप्त केली होती. ती वाहनं या आगीत जळाल्याची माहिती आहे. माळशेज घाटात एक कार दळीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झालेत. काल रात्री ही घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्यानं ही कार 80-90 फूट खोल दरीत कोसळली. पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडी परिसरात 3 ते 4 जणांच्या टोळक्यानं 8 वाहनांची तोडफोड केली. ही तोडफोड करून हे आरोपी फरार झाले. उल्हासनगरच्या 17 सेक्शन येथील चौकात काही तरुणांनी नंग्या तलवारी नाचत हैदोस घातला तर एका तरुणावर देखील जीवघेणा हल्ला केला. पालघरच्या हिट अँड रन प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले. काल पालघरमध्ये खरमाटे यांच्या गाडीनं दुचाकीला धक्का दिला होता. या दुचाकीवरील 2 जण जखमी झाले होते. आसाराम बापू यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जोधपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आसाराम यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांचे अनुयायी रुग्णालयाच्या परिसरात जमले होते. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होतीये. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे या बैठकीत उपस्थित आहेत. मुंबईची ओळख म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आणि लवकरच गेटवे ऑफ इंडियाचा कायापालट होणार आहे. गेटवे परिसराला हेरिटेज लुक मिळणार आहे. दिवाळीला लागून असलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सध्या कोकणात जात आहेत. सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली, देवबाग, चिवळा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. रविवारच्या दिवशी दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविक आतुर झालेले असतात. आज देखील कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबा डोंगरावर राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. IRCTCनं सुरू केलेली पहिली रामायण सर्किट ट्रेन आजपासून धावणार आहे. या रेल्वेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाशी निगडीत विविध धार्मिक स्थळांचं दर्शन भाविकांना एकाच फेरीत घेता येणार आहे. केदारनाथ मंदिरात विधिवत पूजा केल्यानंतर शनिवारी मंदिराचे दरवाजे 6 महिन्यांसाठी बंद करण्यात आले. दरवर्षी थंडीच्या काळात केदारनाथ मंदिराचे दरवाजे 6 महिन्यांसाठी बंद करण्यात येतात. दिल्लीतील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे NRCमधलं प्रमुख शहर प्रदूषणाच्या डार्क रेड झोनमध्ये पोहोचलं असून हा धोक्याचा इशारा मानला जातोय. जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं स्थान अबाधित ठेवलंय. अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये मोदींच्या लोकप्रियतेची टक्केवारी 70% अशा घरात आहे.
2020 विश्वचषकाच्या पहिल्या गटात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा अश्वमेध रोखला, पण त्यानंतरही नेट रनरेटच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियावर बाजी मारता आलेली नाही। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं आव्हान सुपर 12 गटातच संपुष्टात आलं। दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला। हॉलिवूडमध्ये अनेक सायफाई चित्रपटांची निर्मिती करणारे ब्लॅक हँगर स्टुडिओ आणि ओरवो स्टुडिओ आता मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणार आहेत। प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि गोल्डन रेशियो फिल्म्स यांच्या प्रयत्नातून हा योग जुळून आला आहे। सह्याद्रीच्या साथीने स्टेजपुंज शिवराय पाहिले महाराष्ट्राच्या मातीने छत्रपतींचे छत्ररक्षिण्या एक वीज मग अवतरुणी कोणी बोले मोगल मर्दिनी कोणी बोलती छत्रपती ताराराणी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।